नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रवींद्र बागे सर। मी गेली 21 वर्ष केएलमुंड हायस्कूल डहाणू इथे कला शिक्षक म्हणून काम करतोय। माझ्या 21 वर्षाच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग व्हावा म्हणून मी आज रंगसंगती या प्रकरणावरती आपल्याला माहिती सांगणार आहे की आपण सगळ्यांनी ऐकून घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो। विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो आपण शेवटपर्यंत बघावा, कारण हा व्हिडिओ अतिशय तुम्हाला चित्र रंगवण्यासाठी उपयोग त्याचा होणार आहे। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना त्या व्हिडिओ सेंड करा, पाठवा, आणि चित्र रंगवण्यासाठी याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तो आपण आणि आपल्या मित्रांना व्हावा या हेतूने मी हा व्हिडिओ बनवत आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। आज आपण एक रंगसंगती म्हणजे काय ते समजून घेणार आहोत। एक रंगसंगती म्हणजे एकाच रंगापासून तयार केलेल्या फिकट किंवा गडद रंगांच्या रंगछटांना एक रंगसंगती असे म्हणतात। उदाहरणार्थ आपण एखादे रंग घेतल्यानंतर त्या रंगामध्ये पांढऱ्या रंगाचं प्रमाण जसं जसं वाढत जाऊ तशा त्या रंगाच्या फिकट छटा निर्माण होतात। त्या छटांना फिकट छटा असे म्हणतात। तसेच त्याच मूळ रंगामध्ये समजा उदाहरणार्थ आपण लाल रंग घेतला होता, त्याच रंगामध्ये आपण काळ्या रंगाचं प्रमाण थोडं वाढवत नेल्यानंतर त्या रंगाच्या गडद छटा निर्माण होतात। म्हणजेच एकाच रंगापासून तयार झालेल्या फिकट व गडद रंगांच्या रंगछटेंना एक रंगसंगती असे म्हणतात। या एक रंगसंगती पासून तयार केलेल्या चित्राला एक रंगसंगती मधील चित्र असे म्हणतात।